नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण फिश कटची भाजी जी असते ती कटिंग कशी करायची आणि शिवायची कशी तेही बघणार आहोत। दोन्ही बघणार आहोत, म्हणजे कट कसं करायचं आणि ते भाजी शिवायची कशी ते बघणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं आपली भाजी आहे। जी भाजी आहे ती आपण जे आपण ब्लाऊजसाठी नॉर्मल कटोरी ब्लाऊजसाठी शिवतो कट करतो ती भाजी आहे, त्यापासूनच आपण फिश कटची भाजी बनवणार आहोत। आता जर ही जर भाजी तुम्हाला कट करता येत नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्हीकडे देणार आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। येत असेल तर तुम्ही ती भाजी घ्यायची आहे, अगोदर नॉर्मल भाजी कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिश भाजी कट करायची आहे। तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती फिश भाजी कट करायची नाही, कारण आपण अगोदर म्हणजे पेपरवरती कट करायची आहे आणि जो पार्ट निघालेला आहे ते आपण अस्तरवरतीच ठेवायचं आहे आणि मग आपण ही भाई फिश कटची तयार करणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। एक दोन तीनच महत्त्वाचे जे पॉईंट आहे ते तुम्ही बघायचे आहेत। काय होतं, व्हिडिओ स्किप केल्यामुळं जो पॉईंट आहे तो महत्त्वाचा तो विसरतो, म्हणजे मिस होतो आणि त्यामुळं आपला जो भाई कटिंग आहे ती व्यवस्थित येत नाही। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती जर माझ्या आणि नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे। आता बघा, आपण ह्या भाईचा मध्य काढून घ्यायचा आहे। अगोदर हा आहे आपल्या भाईचा मध्य। तुमची कितीही उंचीची भाई असू द्या, त्यामुळं मी इथं उंची रुंदी सांगितलेली नाही आहे, कारण तुमची कुठल्याही उंचीची किंवा रुंदीची भाई असू द्या, कुठल्याही साईजची, याच पद्धतीने तुम्ही फिश कटिंग करायचं आहे। आता आपण हा मध्य काढून घेतलेला आहे। आता भाईचा मध्य काढलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वरच्या साईडला आपण 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे आणि तिथं मार्क करायचं आहे आपल्याला। 1.5 इंचावरती मार्क केलेला आहे वरती आपण इथं, आणि इथं आपण खालच्या साईडला 2 इंचावरती मार्क करायचा आहे। हाय दो हे जे पॉईंट आहेत ना, दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत, वरच्या साईडला 1.5 इंच खाली 2 इंच अशा पद्धतीनं मार्क करायचा आहे। आता हे आपल्याला काय करायचं आहे, ह्याला गोलाकार फिशचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। मग अगोदर आपण काय करायचं आहे, डॉट डॉटमध्ये जायचं आहे, बघा हे आपण डार्क करायचं आहे। तुम्ही प्रत्येक साईजची भाई अशाच पद्धतीनं फिश कटचा आकार द्यायचा आहे, म्हणजे त्यामुळे मी इथं साईज रुंदी काहीही सांगितलेलं नाही। तुम्हाला जे हवे आहे त्या साईजची तुम्ही अशी करू शकता आणि उंचीही कमी जास्त असू शकते, त्यामुळं तुम्ही प्रत्येक साईजचे असंच करायचं आहे। इथं 1.5 आणि इथं 2 इंच देऊन मध्य काढून आकार द्यायचा आहे आपल्याला। आता हा भाग जो आहे तो आपण कट करूयात। आता जो समोरचा भाग आहे आपल्याला तो लागत नाही। मग आता आपला हा फिशचा आकार आलेला आहे व्यवस्थित। आता आपण ह्याला व्यवस्थित असा आणखीन एक वेळेस किंचितचा आकार देऊन घ्यायचा आहे। बघा ही आपली फिश कटिंगची भाई एकदम परफेक्ट आहे। आता आपला हा आकार जो आहे तो फिशसारखा दिसतो, त्यामुळे ह्याला फिश कट भाई म्हणतात। आता आपण अस्तरवरती कट करायचं आहे, म्हणून आपण अगोदर हा पार्ट काढून घ्यायचा आहे, त्यामुळं आपण अगोदर डायरेक्ट कपड्यावरती काढायचं नाही, कारण ब्लाऊज कपडा कमी असतो मग कपडा पुरत नाही। म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अगोदर तुम्ही अशा पद्धतीने कट करून घ्या आणि असेच आपल्याला 2 पार्ट पाहिजेत, म्हणजे आपल्याला 2 पार्ट घ्यायचे आहेत अशाच पद्धतीनं। आता बघा आपण हे जशाच तसं मार्क करून घ्यायचं आहे। आता हे मार्क करूयात आपण आणि जसंच तसं आपण म्हणजे मेन कपड्यावरती पण ब्लाऊजच्या कट करायचं आहे। बघा आता आपण हे कट करून घ्यायचं आहे।
आपला हात अस्तरचा कपडा आता आपण मेन कपड्यावरती कट करूयात. याचेही आपल्याला दोन भाग लागत असतात. बघा आपण असं ठेवलेलं आहे आणि जसं तसं कट करायचं आहे. आता आपण हे कट करून घेतले आहे कपड्यावरती आणि अस्तरवरती. मग आता आपल्याला ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. म्हणजे आपण हा जो मध्य काढलेला बाहीचा इथं सेंटरमध्ये काढून आपण दोन दोन इंच घेतलं तिथं आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे. म्हणजे तो आपल्याला शिवताना मध्य लागतो. आपण इथं बाही जॉईंट करत असतो एकमेकावरती ठेवून, म्हणून आपल्याला हा मध्य पाहिजे आहे. आता आपण ह्याला थोडासा इथं कट मारून घ्यायचा आहे मध्यावरती. किंवा असं आपण मार्क करूया आणि नंतर शिवताना आपण अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घेतलेला आहे. आता बघा हे तयार आहे आपलं. आता हे आपण समोरासमोर ठेवायचं आहे एकमेकाच्या आणि आपल्याला असे बरोबर कोणी आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे आपलं व्यवस्थित येईल. त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीनं हा कोना इथला आणि अगोदर आपण ते अस्तरला जोडून घेऊयात म्हणजे आपल्याला समजून येईल. अशा पद्धतीनं आता आपण अस्तर आता आपल्याला इथं काय करायचं आहे असं खाली ठेवून असं शिवून घ्यायचं आहे. आता इथं पण काय करायचं आहे असं पलटून घ्यायचं आहे. किंवा आपण इथं पायपिंग करायचं असेल तर पलटून घ्यायचं नाही. जर तुम्ही पायपिंग करणार नसाल लेस लावणार असाल तर पलटून घ्यायचं आहे. आता इथं आपण पलटून घेणार नाही. आता बघा आता आपण कारण मी दोन्ही पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. पलटून घ्यायचं असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही पलटून घ्यायचं आहे. इथं पायपिंगही करू शकता लेसही लावू शकता. आता बघा हे झालेलं आहे. आता आपलं हे दोन्ही पॉईंट आहेत आपले. आता आपण जी लेस आहे ती आपण यावरती लावणार आहोत अशा पद्धतीनं. मोठी लेस आहे त्यामुळं ते दिसून दिसणार नाही.
आता आपण इकडे ही लेस लावून घ्यायची आहे. हे दोन्ही साईडला आपण लेस लावून घेतलेली आहे. मग आता आपण हे जे दोन पॉइंट काढलेले होते अगोदर, आपण पॉइंट काढून घेतलेला होता हा हा पॉइंट आणि हा पॉइंट असे एकमेकावरती ठेवायचे आहेत आपल्याला असं क्रॉसमध्ये आपल्याला, आणि मग शिवून घ्यायचं आहे. मग आता आपण काय करायचं आहे, हा पॉइंट आपला काढलेला वरती आपण मार्क करूयात अशाच पद्धतीनं इथं, म्हणजे आपल्याला वरच्या साईडनी. बघा आता आपण हे दोन्ही पॉईंट वरती काढून घेतलेले आहेत. दोन्ही पॉईंट वरती काढून घेतल्याच्या नंतर आता बघा तुम्ही काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे ती ह्यावरती असा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे असं असंही लावू शकता, किंवा इकडचा भाग तुम्ही इकडेही ठेवू शकता, म्हणजे समोरच्या बाजूला किंवा पाठीमागच्या बाजूला तुम्हाला जशी म्हणजे लावायचं आहे आकारानं तसं लावू शकता, म्हणजे असंही आणि असंही लावू शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपण मध्य जो काढलेला पॉईंट आहे ना तो पॉईंट एकमेकावरती आला पाहिजे असं, म्हणजे आपले जो व्यवस्थित जो आकार आहे तो येतो. इथं तुम्ही पिनही लावून घेऊ शकता, म्हणजे हलणार नाही, तर एक बरोबर एकमेकावरती ठेवायचं आहे. आणि इथं आपण व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण हे शिवून घेतलेलं आहे. फुलंही लावलेली आहे आपण. आता आपण कडेने ह्याला तर ह्या अशा पद्धतीनं आपली स्लीव्स तयार झालेली आहे. आता आपण मी तुम्हाला इथं फिटिंगची टीप मारून मग दाखवते, म्हणजे तुम्हाला जे आहे ते परफेक्ट असं येणार आहे. बघा आपली व्यवस्थित अशी भाई तयार झालेली आहे. बघा अशा पद्धतीनं आपलं तयार झालेलं आहे. मी इथं तुम्हाला टीबी मारून दाखवलेले आहे, म्हणजे शिलाई मार्जिनचे. अशा पद्धतीने आपली ही तयार होते, व्यवस्थित असा आकार पण आलेला आहे आपला. खूप सोपी पद्धत आहे, फक्त आपल्या साधी भाईपासून आपण ही तयारी करू शकता. आणि हा जो आहे तो आपला मध्य येतो असा, आणि खूप छान दिसते ही स्लीव्ह जी आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.